करायचा आहे का, हा माझा प्रश्न आहे. इकडे मराठा आंदोलक दिलीप पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. मनोज जरांगेंना विरोध केल्या प्रकरणामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिलीप पाटील यांनी पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी केलेली आहे. या अर्जामध्ये दोन फोन नंबरचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. विजय केसरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. विजय. अमोल, खरं तर मराठा समाजाचे सकल समाजाचे समन्वयक म्हणून दिलीप पाटील यांनी काम पाहिलेलं आहे आणि अशावेळी नेहमीच त्यांनी मनोज जरांगे असतील यांच्या संदर्भात कशा भूमिका चुकीच्या आहेत हे वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आता कुठेतरी त्यांना लक्ष केलं जातंय अशा पद्धतीचा दावा आहे तो दिलीप पाटील यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यांनी जी पोलिसांकडे मागणी केली किंवा ज्या पद्धतीने सांगितलं की दोन नंबरचा उल्लेख आहे तो केलेला आहे आणि या दोन नंबरवरून मला धमकीचे फोन आहेत ते आलेले आहेत अशा पद्धतीची देखील माहिती त्यांनी पोलिसांना दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला संरक्षण मिळावं याची मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे आता पोलीस त्यांना संरक्षण देतात का हे पाहावं लागणार आहे कारण जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर मला धमकीचे फोन आले अशा पद्धतीचा दावा आहे तो दिलीप पाटील यांनी केलेला आहे. विजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि या संदर्भामध्ये ज्यांना धमकी आलेली आहे ते दिलीप पाटील यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची प्रतिक्रिया काय आपण पाहूयात. जे मराठा म्हणून जे आरक्षण मागणारे लोक आहेत, ज्यांना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे आहे, त्या मंडळींना धमक्या दिल्या जातात, फोनवरनं दिल्या जातात, प्रत्यक्ष धमक्या दिल्या जातात आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केला जातो. आम्ही पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केलेल्या आहे. माझ्या बाकीचे असतील संभाजीनगर असू दे किंवा मुंबईचे असू दे, सर्वांना पोलिसांनी पोलीस संरक्षण दिलं. फक्त कोल्हापूर पोलीस जे आहे त्यांनी अजून देखील तिची अर्ज देऊन देखील दखल घेतलेली नाही आहे. कोल्हापूर पोलिसांनी दखल घ्यावी आणि ह्या पद्धतीचं जे आहे, जे म्हणजे सामाजिक काम करणारे लोक आहेत त्यांना संरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे. आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पाहत रहा दुपारच्या बातम्या.